नाही, वरळीमध्ये आदित्य ठाकरे लढत आहेत, ज्याचं मी याच्यापूर्वी स्वागत केलं, कारण ठाकरे कुटुंबियांनी भारतीय संसदीय लोकशाही प्रणाली चा आदर करून जर ते निवडणूक लढत असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे आणि आम्ही ते केलेलं आहे. माझी अशी माहिती आहे की तिथे हे जे आहे नवनिर्माण सेना लढत नाही आहे, पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही, कारण 288 जागापैकी फक्त 100 जागा ते लढणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं होतं. मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी काही ठराविक जागा लढायचं असं ठरवलं, ते अगोदरच बोलले होते राज ठाकरे. त्यामुळे याचा मीडियाने किंवा आपण सगळ्या माध्यमाने याचं फार करावं असं मला वाटत नाही.